पाली संगल पहली चढ़ाई अपने माल्या में थे आठ नंबर चढ़ाई चढ़ाई पटो की पाली संघाचा माध्यम साल करून घेतो तो राधाकृष्ण बालक राधाकृष्ण बालक पाली संघाच्या प्रांगणामध्ये दरम्यान सुंदर चढाई पाहिल्यामध्ये सुंदर फुटवर पाहिल्यामध्ये अठरा नंबरच्या या चढाई फुटूच्या माध्यमातून सुप्रीम रिझर्व या संघाकडे परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय सहा नंबरचे दर्शन परिधान केलेला हा चढाई फुटू असेल सुंदर चढाई दरम्यान मागणीदार दशेच्या बाहेर आपल्या फुटवर वरती भर देत समोरील करारांना आत्मा होत आपल्या संघाकडे परततोय त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे ते अकरा नंबरच्या चढाई फुटूकडून पाली संघाच्या माध्यमातून हा चढाई फुटू चढाई करता येईल या आधीच्या सामन्यामध्ये बहार धार चढाई या चढाई फुटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या पाहूया पुढील चढाई कशा प्रकारे साकारली जाईल सुंदर चढाई दरम्यान पाहायला मिळते दोन वेळा किक रनिंग किक मारण्याचा प्रयास केला जातोय मध्य फळीतील गळ्याला सुद्धा बाहेर ओढून त्याच्यावरती सुद्धा आपला बोल करण्याचा प्रयास केला गेला होता हँड टच करण्याचा प्रयास मात्र असं म्हणतोय चढाई करता येतो तो करण दादा कुठं मला मोठे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःच्या कोपऱ्यामध्ये निदर्शनाच्या पार केली जाते आणि त्यानंतर मात्र थोडीशी चढाई दाखवत आपल्या संघाकडे सुप्रीम रिझर्व परतीच्या मार्गाकडे झुकत पाहायला मिळतोय हा चढाई फोटू थर्ड रेड आता मात्र तिसरी चढाई येते या चढाई फोटो करता निश्चितपणे या चढाईमध्ये त्याला दमखम दाखवावा लागणार आहे गुण घेण्यासाठी प्रयास करावा लागणार आहे कोणत्या ना कोणत्या संघाला गुण मिळणारी निश्चित गुण मिळणारी ही चढाई असेल आणि इथे मात्र शानदार अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळतो तो कॉर्नर पट्टीच्या माध्यमातून थर्ड रेड आता ही थर्ड रेड येते जबरदस्त ही कामगिरी मनोज स्पोर्ट्स संघाला दुर्गेश बजावतो तीच कामगिरी या चढाई फुटूने बजावलेली आपल्याला पाहायला मिळते अकरा नंबरचा चढाई फुटू दरम्यान चढाई करता येतोय आणि शानदार गराडा मिळता कोणत्या क्षेत्रमध्ये दमखम दाखवला जाईल या चढाई फुटूच्या माध्यमातून या चढाई फुटूला झालेली अप्रतिम टॅकल आपल्याला पाहायला मिळते शानदार अशी टॅकल साकारली जाईल दरम्यान करण येतोय पुन्हा एकदा चढाई करता करण याने करंट घेतला तर निश्चितपणे चांगली कामगिरी होईल नाही तो भेद नाही घाटी भाषेत सांगायचं झालं तर भेद नाही तेरा नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो चांगल्या ताकदीचा असेल शानदार खेळी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो मध्य फळीतील गड्याच्या दिशेने टोकटचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो आता मात्र थोडस आवर्तन घेतलं जात आहे खेळाला शांत करण्याचा प्रयास केला जाईल या सात नंबरच्या चढाई फोटोच्या माध्यमातून आणि सुखरूप रित्या परतीचा मार्ग पकडला जातोय दरम्यान चढाई करता येतोय चढाई फोटो त्याला प्रत्युत्तर देण्याकरता अकरा नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो ही एक रणनीती असते मध्य रेषेजवळ उभा राहण्याची अकरा नंबरचा चढाई फोटो निदर्शा पार करतो आपल्या संघाकडे सुखरूपरित्या परंतु पाच नंबरची जर्सी परिधान केलेला दरम्यान चढाई फोटो येईल चढाई करता होऊया चढाई जबरदस्त असा आक्रमक आक्रमण या चढाई फोटोचा आपल्याला पाहायला मिळते हा चढाई फोटो शानदार कामगिरी एकदा एकल होल्ड जबरदस्त कॉर्नर फोटो कॉर्नर फोटो फॉर्मात थोडासा करंट मध्ये थर्ड रेड करंट याच्या प्रकारे येते थर्ड रेड पाहूया करंट कशा प्रकारे कामगिरी करतोय करंट टाकायला जातोय का चारशे चाळीस होल्ड चा करण्याचा प्रयास केला गेला होता रोखण्याचा फ्रंट होल्ड करण्याचा प्रयास केला गेला होता मग असं पण ठरतो सुटे
खेळाच्या सामग्रीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतो 18 नंबरचा चढाईपटू स्वतःच्या खांद्यावर धुरास घेतोय चढाईची आणि चढाई करता येताना पाहायला मिळतो. दरम्यान तो कॉर्नर फोटो मतलब त्या बाजूला कॉर्नर फोटो शानदार कामगिरी करतो. दरम्यान तो टच करण्याचा इरादा स्पष्ट केला गेला होता. या चढाईपटीला माध्यमातून सक्सेस करतोय निदान रेषेच्या बाहेर आपल्या फोटोवर कोणती भर देतो हा चढाईपटू आपल्या संघाकडे चुकलू मिळण्यापर्यंत आता मात्र मजबूत असे मोरे 3 मोरे मैदानाच्या बाहेर बसले असताना 4 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहेत. ते पाली संघाचे आणि चढाई करता येणारा हा चढाई फोटो आपण पाहतोय. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो थर्ड रेड वरती खेळण्याचा आणि एक गुण घेतला जातो जबरदस्त रित्या मारला जात आहे. थर्ड रेड करता येतोय 13 नंबरचा हा चढाई पटू. पाहूया या चढाई दरम्यान कशा प्रकारची कामगिरी असेल या चढाई पटूच्या माध्यमातून. आणि इथे मात्र रोखण्याचा बोनस नसतो. 3 गुण घेतले जातात जबरदस्त रित्या आपल्याला पाहायला मिळतात. सुपर रेड साकारले जाते. करंट येईल चढाई करता करंट निदानरेषा पार करतोय करंट आणि पुढील चहल कदमी आपल्याला पाहायला मिळते. कॉर्नर येईल मात्र थोडेसे धक्के देतोय. मी असा पुढे येऊ शकतो तू कसा पुढे येतोस ते पाहतो. करंट मात्र आपली चढाई आटोपून आपल्या संघाकडे परत वाढली. इथे मध्यंतर होतोय हाफ टाइम होतोय. बघूया गुण फलक कशा प्रकारे येतोय. मोरिया संघ 4 गुण आणि राधाकृष्ण 5 गुण. एका गुणाची आघाडी असेल राधाकृष्ण मला. राधाकृष्ण संघाचा करण येतोय चढाई करता. 5 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना पुन्हा एकदा आपल्याला गुण फलक पाहायला मिळतोय. आपण पाहणार आहोत मध्यंतरापर्यंत जातो. राधाकृष्ण मालकवाडी 5 गुण आणि मोरिया पाली 4 गुण. करंट चढाई आटोपून आपल्या संघाकडे येतो. दोन्ही संघाकडे 5-5 खेळाडू शिल्लक 2-2 खेळाडू मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान 11 नंबरचा हा चढाई फोटो चढाई करता येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोडीशी हुलकावणी दिली जाते मध्यबळीतील गड्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता चढाई करता येईल 11 नंबरचा चढाई फोटो. ही दुसरी रेड असेल. बघूया दुसऱ्या रेड मध्ये गुण घेण्याचा प्रयास केला जाईल का की थर्ड रेडचा इंतजार केला जाईल. निश्चितपणे पाहायला मिळतो सुंदर दमखम दाखवला जातो. मध्यबळीमध्ये घुसण्याचा प्रयास केला गेला होता मात्र त्यानंतर आपली रेड आवर्ती घेताना पाहायला मिळतो. हा चढाई फोटो आणि सुखरूप रित्या आपल्या संघाकडे परततोय. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो येतोय. निदान रेषा पार करतोय. चहल कदमी करतोय आणि आपल्या मैदान पळत जातोय. थर्ड रेड करता निमंत्रित केला जात आहे. करण याला करण येतोय थर्ड रेड घेऊन. करण येतोय करण पाहूया कशा प्रकारे मुकाबला करतो. इथे मात्र संयम पळावा लागणार आहे. क्षेत्ररक्षकांचा संयम कसा असेल करण यात आक्रमकता कशी असेल निश्चितपणे काटोकाट प्रयत्न केला जातो. इथे मात्र टाईम जास्तीत जास्त व्यतीत होतोय. दरम्यान करण जबरदस्त काटोकाट प्रयास करतोय आणि करण बाद होतोय. टायमिंग संपतोय. जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळतं इथे हस्तांदोलन. पुन्हा एकदा खात्यामध्ये भर टाकले जाते. 5-5 गुण होते 5 मिनिटांपर्यंत मात्र आता 1 गुण वाढतोय. खेळाला थोडासा शांत केला जाईल. 1 गुणाची आघाडी राखली जाण्याचा प्रयास केला जाईल. निश्चितपणे राधाकृष्ण मालकवाडी संघाच्या माध्यमातून आता 11 नंबरला प्रत्युत्तर 11 नंबर याच्याकडून
एक मध्य फळी मध्ये गिरकी घेतली जाते, पाठीमागून गोल घेतोय का पाहिला जाते, सुंदर गिरकी घेतली जाते, शानदार चढाई पाहायला मिळते, सुंदर फुटबॉल पाहायला मिळते, निदान रेषा पार केली जाते आणि परतीचा मार्ग पकडला जातोय। आणि हा एकच खेळाडू असेल ज्याच्याकडे युनिफॉर्म आहे संघाचा, वेगळ्या युनिफॉर्म मध्ये आपल्याला खेळायला खेळताना पाहायला मिळतो, आता हळद जाऊन आलेला आहे। पाच जणांसमोर पाच नंबरचा चढाईपटू येतोय, चढाई करता पाहूया हा पाच नंबरचा चढाईपटू कशा प्रकारची रेड घेऊन येतोय। मात्र थर्ड रेडला निमंत्रित केलं जाईल, थर्ड रेड अकरा नंबरच्या या चढाईपटू करता येते। उभारा सांगितलं जातं, एकमेकाला उभारा उभारा असं सांगितलं जातं, उभारा म्हणजे कुठे उभारा, कसा उभारा, कशासाठी उभारा, अनुत्तरित प्रश्न आहे। आणि उभार आलेला बसला आणि शानदार टॅकल साकारली गेली, जबरदस्त साध्या सप्ताहाचे शेवटचे तीन मिनिटे असतील। थर्ड रेड याही अकरा नंबर करता येते, थर्ड रेड अकरा नंबरचा खेळाडू थर्ड रेड मध्ये बाजवतोय, आता हा अकरा नंबरचा खेळाडू थर्ड रेड मध्ये कोणती कामगिरी बजावतोय, एक मारण्याचा प्रयास करा जातो, रनिंग की आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला खेळाडूंना ढकलला जात आहे। आधी बाकीतले गुरुकी आपली शानदार कामगिरी करतायत आणि जबरदस्त ढकलला, त्याच्या असतो प्रतिउत्तर। एक टाळी वाजवली जाते आणि त्यांना जवळजवळ पाठीमागे हाकलला जाते, मला निदान रेषा पार करायची आहे। डी गँग, अरुण गँग, त्याच्यानंतर सिद्धूची गँग, सामना संपण्यासाठी शेवटचे दोन मिनिटे। चढाई करता येणारा हा सात नंबरचा चढाईपटू हा ही निदान रेषा पार करतोय, आपल्या संघाकडे पळत पळत येतोय, त्याला माहित आहे निश्चितपणे थर्ड रेड साठी निमंत्रित करावं लागेल। आणि आता मात्र वेळ काढून धोरण अवलंबलं जाईल, या चढाईपटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते हा सामना थोडासा तुलते अवस्थेत असताना वेळ काढून धोरण पुन्हा एकदा निदान रेषा कदाचित चुकीची झाली असेल म्हणून पुन्हा एकदा पार करण्यासाठी जातोय, निदान रेषा पार केली जाते आणि सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परततोय। पुन्हा एकदा धावती चढाई पाहायला मिळते, पळत पळत गेला आणि धावत धावत आला थर्ड रेड, थर्ड रेड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा चढाईपटू, सहा नंबरचे दर्शनात केलेला चढाईपटू येईल निश्चितपणे, कामगिरी कशी असेल या चढाईपटूची लक्ष लागून राहिल्यावर जबरदस्त असा वेळ जाताना पाहायला मिळतोय। आणि कोणवर मुसत कॉर्नर पडून थर्ड रेड घेऊन येतो, त्रेचाळीस नंबरपटू आपल्याला पाहायला मिळतो, पाहूया त्रेचाळीस नंबरची आणि मध्यवळीतील आता दसर जाऊन आलेला गड्याला मैदानाच्या बाहेर कुठाला सतत तीन नंबर कडून तीन नंबर वरती अटॅक। सहा नंबरची जर बलिदान केलेला दरम्यान चढाईपटू येईल आपल्याला पाहायला मिळतो, निदान रेषा पार केली जाईल आणि वेळ काढला जाईल मैदाना दरम्यान, टाइमपास धोरण अवलंबलं जाईल। पुन्हा एकदा जातोय आतमध्ये आणि निदान रेषा पार करतोय, पुन्हा एकदा परतीचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो या चढाईपटूच्या माध्यमातून। पाय हात मुद सामन्याचा निकाल आपण घोषित करतोय।
स्कोर आहे संपला की मालमवाडी संघ 8 गुण काय झालं असेल कोरिया पाली संघ 9 गुण कोरिया पाली संघ